नमस्कार, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे कच्ची केळीची वडी। त्यासाठी आपल्याला 7 ते 8 कच्ची केळी घ्यायची आहे। ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। धुतल्यानंतर आपल्याला ती कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी मी 2 शिट्ट्या काढून घेत आहे। केळीमध्ये थोडेसे पाणी घालावे आणि त्यानंतर आपण याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊ। हे पहा, कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि जी केळी आहे ती छान अशी शिजलेली आहे। आता त्याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि त्याला थंड होऊ देऊ। थंड झाल्यानंतर त्याची साल आपण काढून घेऊ। सर्व केळीची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। हे पहा, छान अशी ही कच्ची केळी शिजलेली आहे। आता आपण याला स्मॅश करून घेऊ। स्मॅशरने आपण छान असे मॅश करून घेऊ। छान असे स्मॅश झाल्यानंतर यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घातले। त्यानंतर 1 चम्मच लसूण जिऱ्याची मी पेस्ट घातली आहे। त्यानंतर 1/2 चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिर्च पावडर, त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन घालायचे आहे। साधारणतः 4 चम्मच मी यामध्ये बेसन घातले आहे। त्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ। चवीनुसार मीठ घालायचे आहे। 1 चम्मच मी मीठ घातले आहे। आता हे सर्व साहित्य आपण छान असे मिक्स करून घेऊ। सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 5 मिनटं आपण तसेच ठेवू आणि आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊ। तेल गरम झाल्यानंतर हातावर अशाच पद्धतीने मी हे वडे तयार करून घेत आहे। हातावरच दाब देऊन मी त्याचे वडे तयार करून घेत आहे। हवं तर तुम्ही प्लास्टिकचा कागद घेऊन त्यावरसुद्धा हे वडे हाताने छान असे गोल करून घेऊ शकता। अशा पद्धतीने हे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। आता तेलामध्ये हे आपण तळून घेऊ। एका साईडने झाले की आता दुसऱ्या बाजूने आपण ते परतून घेऊ। छान असे लालसर होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे। हे पहा, छान असे आपला वडा हा तयार झाला आहे। केळीचे वडे हे तयार झाले आहे। खायला खूपच छान लागतात। लहान मुलंसुद्धा हे अगदी आवडीने खातील। तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।